मङ्गलम् सर्वमङ्गलम् नक्षत्रमङ्गलम् अलङ्कारमङ्गलम् रतनलाल सिंह वाहना ज्वेलर्स भारतवर्ष का स्वर्ण तीर ढोल ताशांच्या गजरात लेझिमच्या निनादात गुरुवारी शहरात दिवंगत माजी केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेत शालेय विद्यार्थी समाजबांधवांसह नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. समस्त लाडबंजारी समाज श्रीराम मंदिर संस्थान मेहरून यांच्यातर्फे माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त शोभायात्रा व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी सर्वप्रथम शिवतीर्थ मैदानावर गोपीनाथ मुंडे यांच्या भव्य प्रतिमेला आयुक्त उदय टेकाळे, आमदार सुरेश भोळे, महापौर सीमा भोळे, वरणगाव नगराध्यक्ष सुनील काळे, नगरसेवक प्रशांत नाईक सोबत इतर पदाधिकारी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. यांनी पुष्पहार अर्पण करून पूजन केले. त्यानंतर शोभायात्रेला प्रारंभ झाला. रथामध्ये गोपीनाथ मुंडे यांची प्रतिमा अग्रभागी होती. शोभायात्रेत श्रीराम माध्यमिक विद्यालयाच्या मुलींनी लेझिम नृत्य सादर केले. समाज बांधवांनी ढोलताशाच्या गजरात चल्लोष करीत गोपीनाथ मुंडे यांचा जयघोष केला. आज लोकनेते स्वर्गीयवासी गोपीनाथरावजी मुंडे यांची आज 70वी जयंती निमित्त जळगाव शहरामध्ये समस्त वंजारी समाज, जळगाव जिल्हा व लोकनेते मुंडे साहेब यांच्यावर प्रेम करणारी जळगाव जिल्ह्यातील सर्व समाजबांधवांच्या वतीने आज जळगाव शहरामध्ये आज भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आलेलं आहे. या रॅलीमध्ये खास करून शाळेचं लेझिम पथक आणि जे समस्त जळगाव जिल्ह्यातील सर्व समाजाचे लोक इथे उपस्थित आहेत आणि खास करून जे मुंडे साहेबांनी वंजारी समाजावर, आमचा समाज हा वंजारी समाज हा ऊसतोड कामगार समाज असल्यामुळे जर एकत्रित करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांनी. गोपीनाथराव मुंडे साहेबांची आज जयंती आहे. ती जयंती आमच्या जळगावमधील, जळगाव जिल्ह्यातील समस्त वंजारी समाजाच्या वतीनं इथे प्रशांत भाऊ, चंद्रकांत भाऊ लाडवंजारी यांच्या आयोजक समितीने इथे आयोजित केली आहे. आदरणीय लोकनेते गोपीनाथराव मुंडे हे होऊन गेले, परंतु त्यांनी लोकनेते ही जी पदवी जी मिळाली ती लोकांनी त्यांना ती पदवी मिळवली. सर्व लोकांना बरोबर घेऊन चालण्याची क्षमता त्यांची होती. कोणत्याही एका जातीला घेऊन चालणं हा त्यांचा स्वभाव नव्हता. सर्व या घटकातले सर्व समाजाच्या लोकांना बरोबर घेऊन चालले म्हणून आज ते लोकनेते झाले. आणि आज त्यांच्या मागे एकटा वंजारी समाज नव्हे तर संपूर्ण जळगाव जिल्ह्यात नव्हे, महाराष्ट्रामध्ये सर्व जातीचे लोक आज त्यांच्या या जयंतीच्या कार्यक्रमाला इथे उपस्थित आहे. महिला पारंपरिक वेशभूषेत शोभायात्रेत उपस्थित होत्या. शोभायात्रा शिवतीर्थ नवे बस स्थानक आकाशवाणी चौक मार्गे लाडवंजारी मंगल कार्यालय येथे समाप्त झाली. यात्रेत 1500 अधिक समाज बांधव नागरिकांनी उपस्थिती दिली. जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत आनंद शर्मा, इंडिया अपटेक न्यूज मराठी. हे गाइस, ताजा खबरों के लिए लाल बटन दबाकर सब्सक्राइब करें और तुरंत खबर पाने के लिए घंटी के बटन को दबाएं.